सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड पुन्हा पहिल्यापासून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि नवीन वाचकांना नम्र विनंती की त्यांनी ही कथा पहिल्यापासून ऐकावी आज सोमवार होता काल तर यांना गडबड होती मग आज त्यांना पाठ घासायला सांगते असं म्हणून तिनं त्याला बाथरूममधून हाक मारली अहो ऐका ना अहो तो जागा झाला आणि म्हणाला काय गमयू अहो आत येता का जरा काम आहे आणि सकाळी सकाळी चावटपणा करत सॉरी म्हणाली मी तर कायम उतावळा असतो आत यायला जायला आत गेल्याशिवाय काम होतच नाही पण तूच नाही नाही म्हणत असतेस आणि ती हसून म्हणाली चावटपणा पुरे या आता तो आत गेला तर केसा केसा ती केसांना शॅम्पू लावून बसली होती आणि त्यानं तिचं ते भिजलेलं रात्र आणि सारखं मोहकरूप पाहून केसातून हात फिरवला आणि एक शिट्टी मारली आणि ती हसून म्हणाली काय अर्जुनराव लाईन मारता की काय आता बायकोवर आणि अर्जुनराव म्हणाले मग माझं घर माझी बेडरूम माझं बाथरूम माझी बायको मग माझ्याच मालावर मी डल्ला मारला तर काय चुकलं आणि ती म्हणाली बास आता मला उशीर होतोय नाश्ता बनवायचा आहे तुमच्यासाठी माझी पाठ घासून द्या आणि करत हळूच मला ए मयू नुसती घासून देऊ का रगडून देऊ मालिश करू चावटपणा पुरे आणि तो तिची पाठ स्पंजने घासून देऊ लागला आणि ती हसत होती आणि मग तर अर्जुनराव आणखीन जास्त आवडपणा करत तिला गुदगुल्या करत होते तिला टच केला की लाजून हसायची ती आणि गाल लाजून लाल लाल व्हायचे किती लाजतं हे लाजळूचं झाड काय माहीत लाजळूचं झाड ही त्याने तिला दिलेली उपमा परफेक्ट होती बोट लावलं तिथं गुदगुल्या इतकं सेन्सिटिव्ह शरीर होतं तिचं फार फार लाजायची आणि फार गुदगुल्या व्हायच्या तिला आणि त्यालाही खूप मजा यायची तिला असं लाजताना पाहायला आणि तो म्हणाला किती वेळा सांगितलं गं तुला साडी घालू नको घरी बघ घरात असूनसुद्धा कसे वरण पडले आहेत ब्लाउजचा सेपरेट असा एक पोर्शनच तयार झाला आहे सगळ्या पाठीवर आणि हातावर मग त्यानं तिच्या पाठीला साबण लावली पाठ धुवून त्यानं हळूवार हात फिरवत म्हणाला मयू अगं पाठीला डोळे असतात का गं आणि ती म्हणाली नसतात तो फक्त एक वाक्यप्रचार आहे अगं पण पाठीला ओट असतात बरं का असं म्हणून एक किस केला तशी ती शहारली आणि गालात लाजून हसली आणि तो म्हणाला अजून काय करायचं असेल तर सांग पाय घासू का नको नाही आता जा पुरे एवढं असं म्हणून तिने त्याला बाथरूममधून हकललं आणि तो पुन्हा येऊन झोपला मॉर्निंग तर नुसती गुड नाही तर एकदम झकाच झाली होती अर्जुनरावांची मयुरी तिचे केस धुऊन बाहेर आली होती आणि आरशासमोर उभा राहिली मग तोही पुन्हा लगेच जागा झाला तिची चाहूल लागून पाठमोरी उभी होती ती तिची पाठ तिच्या लांब सडक ओल्या केसाने झाकून गेली होती कमरेच्या खाली अगदी नितंबांच्या खाली तिचे केस रुळत होते तिने तिच्या केसांचे शेंडे कापलेले सुद्धा अर्जुनरावांना चालत नव्हते तसेच नॅचरल वाढू द्यायचे त्यांना कसं वाढायचं आहे तसं वाढू दे आपल्या प्रेमासारखं बहरू दे अजिबात कापायचं नाही तसं तो म्हणायचा आणि तिने निळ्या रंगाची पिवळ्या काठाची साडी आज तिनं घातली होती हातात सहा सहा हिरव्या बांगड्या बॅक साईडने सुद्धा खूप अप्रतिम वाटत होती भरलेल्या अंगाची अशी भारदस्त वजनदार दिसत होती ती आणि अर्जुन बेडवर उठून गालाला हात लावून तिच्या पाठीमागे आकृतीकडे पाहत होता तिचं आपलं मेकअप करायचं चाललं होतं जास्त काही नाही पावडर टिकली हलकीशी लिपस्टिक सिंदूर हे सगळं करताना तिच्या हातातल्या बांगड्यांची किनकिन जाणवत होती आणि अर्जुनला मोहन आवरून त्यानं गाणं म्हणायला सुरुवात केली तू चीज बडी हे मस्त मस्त तू चीज बडी हे मस्त आणि मग एक मराठी गाणं मी कशाला आरशात पाहू ग आणि हसून तिने त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली आज उशीर नाही होत वाटतं अगं आळस आला हे खूप उठणार नव्हतो पण या अप्सरेच्या चाहुलीने उठायला भाग पाडलं असं म्हणून त्यानं तिचे सगळे केस पाठीवरून बाजूला करत पुढे टाकले आणि तिच्या गोऱ्या पाठीवर हरूच एक किस केला तशी ती खूप शहारली आणि मग त्यानं तसंच तोंड तिच्या मानेवर ठेवून तिच्या कमरेभोवती विळका घालून हात पोठावर ठेवले आणि आरशात पाहून म्हणाला सुंदर अप्रतिम लाजवाब दिसतेस मयू आणि तिने लाजून खाली मान घातली सातव्या महिन्याचं त्याच्या अंगावर दिसत होतं आणि तो म्हणाला मयू उद्या काय आहे माहीत आहे ना आणि ती लाजली म्हणाली कसं विसरेल उद्या आपली लव ॲनिव्हर्सरी आहे तो म्हणाला मग माझं गिफ्ट ती म्हणाली काय हवंय तो म्हणाला जे तू तेव्हा दिलं होतं तेच तू आणि तुझं मला आकंठ बुडवून टाकणारं प्रेम आणि ती ला अजून दाताने ओठ दाबत हसत म्हणाले ईश्य आता जा आणि आंघोळ करा पण तुम्ही काय देणार तीन फुल्या चार बदाम <laughs> ती खूप हसली अगं मीच तुला गिफ्ट म्हणून मलाच देणार आहे आणि तुम्हाला घेऊन मी काय करू ती मुद्दा म्हणाली अगं असलं गिफ्ट कोणच कोणाला देत नसतं सगळे देतात सोनं नाणं माणकं हिरे चंद्र तारे पण स्वतःला कोणीच देत नाही मी मात्र दरवर्षी मला स्वतःला तुला सोपवणार आहे आणि मी फक्त आणि फक्त तुझाच आहे हे तुला सांगणार आहे आता इकडे सचिन सुद्धा तयार होत होता आणि लता म्हणाली अहो अर्जुन भाऊजी काल इतके नाराज का होते हो आणि सचिन म्हणाला हे तू आत्ता विचारतेस आणि ती म्हणाली रात्री तुम्ही संधी कुठे दिली मला विचारण्याची बेडरूममध्ये आल्या आल्यास तुमचं सुरू झालं आणि ती हसायला लागली आणि सचिन म्हणाला अगं त्याच्या शेतात गेलो होतो आणि त्याने तिला सगळं सांगितलं आणि तिला तर आश्चर्यच वाटलं अर्जुन भाऊजी आणि इतके हळवे मला तर एखादा पिक्चर बघितल्यासारखं वाटतं त्यांचं हे ऐकून म्हणजे बघा ना एकाच माणसाच्या अशा दोन वेगवेगळ्या बाजू आणि सचिन म्हणाला मग हिरोच आहे तो पण रिअल लाईफ हिरो आणि आज नाश्ता काय आहे लता म्हणाली तुम्ही काय वेगळं हवं आहे का तुम्हाला सांगा बनवते सचिन म्हणाला वहिनींना जास्त लोट देऊ नको हां लता जास्तीत जास्त तूच काम सांभाळत जा आता सातवा महिना लागला त्यांना आणि जमलं तर थालीपीठ बनवणार म्हणजे अर्जुनचं मूड ठीक होईल मग लता म्हणाली मग घ्या आत्ताच म्हणालात ना ताईला त्रास देऊ नका आणि अर्जुन भाऊजींना त्यांच्याच हातची थालीपीठं आवडतील अगं तू ट्राय कर ना आणि घे शिकून त्यांच्याकडून हो आजच प्रयत्न करते तुम्ही म्हणता तर असं म्हणून ती मयूरी येण्याची वाट न बघताच तिनं थालीपीठं बनवलं मग थालीपीठ खाऊन अर्जुन खुश झाला सचिन म्हणाला मीच सांगितलं होतं लताला तुझ्यासाठी थालीपीठ बनवायला तू आपटेस अपसेट होतास ना काल आणि अर्जुनराव म्हणाले असं काही नाही मी तर सकाळीच फ्रेश झालो आणि माझा मूडही सकाळीच ठीक झाला कसा काय सचिननं विचारलं आणि अर्जुन म्हणाला नेहमी होतो तसा जादू की झप्पी और प्यारवाली पप्पी तसं सचिन हसून म्हणाला भाड्या तुणा बदमाश आहेस आणि अर्जुनराव म्हणाले हे मला माहीत आहे नवीन काहीतरी बोल मग तर सचिन आणखीन हसला आता दुसऱ्या दिवशी त्यांची लव ॲनिव्हर्सरी होती पण हे कोणालाच माहीत नव्हतं अर्जुन त्याची ॲनिव्हर्सरी साजरी करत नाही हे तर सगळ्यांनाच माहीत होतं पण तो लव ॲनिव्हर्सरी साजरी करतो हे कोणाला माहीत नव्हतं आणि माहीत असतं तर ती चार भूतं बेडच्या चार कोपऱ्यावर येऊन बसली असती आणि मग कसली लव ॲनिव्हर्सरी साजरी करता डोंबलाची अर्जुनराव यांची प्रत्येक गोष्ट म्हणजे हटकेच होती मग आज रात्री जरा लवकरच जेवण झालं आणि सचिन म्हणाला अर्जुन इकडे ना असं म्हणून त्यानं मोबाईल दाखवायचा प्रयत्न केला पण अर्जुन म्हणाला सचिन आज नको यार उद्या बघू अर्जुन पण महत्त्वाचं आहे यार सचिन किती पण महत्त्वाचं असू दे पण नको आणि जास्त काही न बोलताच अर्जुन बेडरूममध्ये शिरला आणि सचिन म्हणाला काय भानगड काय नक्की जेवणही लवकर केलं आणि झोपायला सुद्धा लवकर काहीतरी नक्कीच खास असणार या बेण्याच्या डोक्यात घाई झाली असेल रसगुल्ला खायची मग मी तरी बाहेर बसून काय करू मीही जातो माझा गुलकंद खायला असं म्हणून त्यानेही त्याच्या दरवाजाची कडी लावली मग अर्जुनने सुद्धा आतून कडी लावली तशी दारामागे लपलेली मयुदी त्याला दिसली तिने लाल रंगाची साडी घातली होती त्यानं दिलेला कपिलच्या लग्नातला हार घातला होता लिपस्टिक थोडी डार्क लावली होती आहा हा काय सुंदर दिसतेस ग मयू त्यानं तोंड भरून स्थिती केली साडीतही खूप बोल्ड दिसतेस असं म्हणून त्यानं तिला डोळा मारला आज येतानाच त्यानं तिच्यासाठी गजरा तिच्या आवडती मलाईचे पांढरे शुभ्र पेढे आणि कॅडबरी आणली होती त्यानं तिला पेडे भरवले आणि तिनं विचारलं कॅडबरी कशासाठी आणली मी लहान आहे का आणि तो म्हणाला तुझ्या बाळासाठी आणली लहान मूल एकटे एकटे कॅडबरी खातात ही तर एकत्र मिळून खाण्यासाठी आणली आहे सगळं ट्राय केलं हे एक राहिलं होतं आणि ती खूप लाजली आणि तो म्हणाला आधी आपण कॅडबरी खाऊया मग मी तुला चोकोबार चालतो चालेल ना आणि तिनं ऐष्य जात इकडे म्हणून ओंजळीत तोंड लपवलं आणि मग तो बेडवर बसला ती त्याच्याजवळ बसली तो तिला म्हणाला मयू पैज लावायची का कसली आणि आत्ता तिने चकित होऊन विचारलं हो अगं पैज पैजसुद्धा रोमॅंटिकच आहे मजा येईल तुला आणि पुढे म्हणाला आज बघू सगळ्यात अगोदर कोण कौन कोणाला हात लावते दोघेही एकमेकांच्या जवळ आहोत आपण पण जास्त संयमी कोण आहे ते पाहूया आणि ती म्हणाली तुम्हीच फार होता वेळा आहात तुम्हालाच दम नाही निघणार लागली का पाहिज ती म्हणाली लागली पण सावट बोलायचं हा। नाही हां नाहीतर मला हसू येतं आणि तुम्ही जिंकाल तिने एक अट घातली बरं ठीक आहे हातही लावायचं नाही आणि दोघांनीही बोलायचं नाही मग बघूच कोण वितळली होते आणि कोण कोणाच्या जवळ येते असं म्हणून ती त्याच्यासमोरच बसली मग काय अर्जुन म्हणजे सुरू झाले नजरेचे खेळ मग तो थोडा मागे सरून हाताची घडी घालून बेडला टेकला आणि नुसता ओठात गोडगोड हसून बारीक शांत मादक नजरेने तिच्याकडे पाहत होता आणि ती म्हणाली अहो बघायचं पण नाही असं अगं मग काय पट्टी बांधाची काता धृतराष्ट्र आणि गांधारीसारखी म्हणजे डोळे झाकून सेंच्युरी आणि वर एक नो बॉलवर फ्रेट आणि ती खूप हसली मग तो तिला पाहू लागला पायापासून डोक्यापर्यंत त्याची नजर फिरत होती ती अस्वस्थ होत होती त्याच्या नजरेनं लाजत होती गालात हसत होती तो नुसता एकटक तिला बघत होता आणि तिच्या तोंडात साखर पेरल्यासारखं हसू येत होतं गोड गोड आणि पाणीसुद्धा येत होतं तोंडात ती तोंडाचं पाणी जिभेनं चाटत होती आणि गिळत होती आणि मग तिनं अजून लाजून खाली बघितलं की अर्जुन अजून खाली बघून तिच्या डोळ्यात डोळे घालायचा तिने मान वळवली की तोही मान वळवून तिच्या डोळ्यात डोळे घालायचा काय चाललं होतं त्याचं काय माहीत नुसता न बोलून न स्पर्श करून खाटाळपणा रोजचेच अर्जुनराव होते पण स्वारीचा रोजचा दिवस वेगळा असायचा आणि ती रोज अशीच त्याच्या त्याचा आवड खाटाळ वागण्याने आणखीन लाजायची आताही तेच घडत होतं जितकी ती लाजेल तितका तो तिला नुसता बघून लाजवायचा तिला हो आता त्याचे नजरेचे पाण असह्य झाले ती घायळ होऊन वितळली आणि मग आता तिने त्याच्या नजरेतून सुटका करून घेण्यासाठी त्यालाच मिठी मारली इतक्या जोरात की तो मागे सरकला आणि हसून म्हणाला अगं अगं हळू सांडलं असतं ना आता बेडवरून आणि ती खूप हसली मग त्यानं तिच्या केसात गजरा माळून तिचे दोन्ही गोबरेगाल हातात पकडले ती अशीच खूप छान गोबरी गोबरी व्हावी माझ्या दोन्ही हातात न मावणारी मिठीत न बसणारी असं त्याला वाटायचं गाडीचाही दरवाजा तोडेन घराचा दरवाजा मोठा करेन कितीही मोठी जाडी झाली तरी हरकत नाही पण खायचं प्यायचं कमी करायचं नाही असा त्याचा दम होता तिला मग म्हणाला मयू कॅडबरी खाणार ना ती माण हलवतला अजूनच हो म्हणाली आणि त्यानं एक छोटासा तुकडा तोंडात पकडला आणि तिनं त्या उरलेल्या कॅडबरीकडे पाहिलं मयू तिकडं काय बघतेस आता आपण थोडासा तुकडा खाऊ अख्खी कॅडबरी तोंडात धरली तर सकाळ होईल तोंडाला तोंड लागायला तशी ती नुसती असली त्याचीच बडबड सुरू होती आणि त्यानं पुन्हा तिच्या तोंडासमोर तोंड धरलं ती खायला जाणार तो तो इतक्यात तोंड मागे घेतलं मग ती शांत बसली आणि मग तो पुन्हा तिच्या तोंडापुढे तोंड घेऊन गेला आणि तिने त्याच्या तोंडात तोंड घालून कॅडबरी खायला सुरुवात केली कॅडबरी कधी संपली हे दोघांनाही कळलं नाही आणि दुसरं स्वीट खायला सुरुवात झाली मग काय गुलकंद रसगुल्ला पेडे बर्फी गुलाबजाम सगळ्या सगळ्या मिठाया खात होते ते खूप वेळ चालली होती त्यांची चुंबणांची देवाणघेवाण त्यानं तिला मांडीवर बसून घट्ट मिठी मारली होती मग त्यानं तिचा हार काढला आणि पदराची पिन काढून टाकली पण बास इतकंच यातही आताही खूप काही मिळणार होतं आणि पुन्हा तो आवेगाने तिला बिलगली त्याच्या राकट दणकट हाताच्या स्पर्शाने तो तिला कुस्करत होता आणि तिच्या शरीराची आग शांत करण्याचा प्रयत्न करत होता पण ती आग, आग अशी शांत होणारी नव्हती मग ती उतावीळ होऊन अधीर झाली होती, हो होती। आणि सावकाश खाली झोपली अर्जुनसुद्धा तिच्यावर आला आणि दोघांनी पुन्हा एकदा दोघांनाही कायमचं एकमेकांचं बनवून टाकलं आणि गाड झोपे गेले आता उद्या आबीचं लग्न होतं तो तिला सकाळीच म्हणाला आम्ही लवकर जाणार आहे आज आणि संध्याकाळी उशिरा येईल उद्या फॅक्टरीला सुट्टी देतोय मग मयू ऐक ना काय मी सांगतो ते जरा एका कागदावर लिहून ना का हो आता अर्जुन रावांना असं आडवं बोललेलं खपत नव्हतं आणि ते म्हाडे अगं सांगतो तेवढं केलं तर तुझ्या बापाची बाबळ बुडेल का गं आणि ती म्हडी आता तर नाहीच लिहिणार माझा बाप काढता काय अगं लिही ना मला तुझं हँड रायटिंग बघायचं आहे असं समज का माझं हँड रायटिंग तुम्ही अजून बघितलं नाही का आता तू कुठे मला दररोज लव लेटर लिहित होतीस तुझं हँड रायटिंग दिसायला साधा एकाक्षर बोलत नव्हती तोंडानं आणि बघत तर होती कशी मारक्या म्हशीसारखी तिरकी तिरकी आणि ती गप्प बसली हे पण मयू खरं खरं सांगणार मी तुला एकदाही नाही आवडलो का गं एकदाही म्हणजे अगदी बघ हां हा तुझा लांब केस आहे ना इतका त्याचे जर हजार तुकडे केले तर त्यातल्या एका तुकड्या इतकाही मी तुला नाही आवडलो का गं लग्नाच्या आधी आता काय उत्तर द्यायचं अर्जुनला किती अपेक्षा होती की तिनं लग्नाच्या आधी त्याला थोडं तरी आवडून घ्यायला हवं होतं प्रेम करायला हवं होतं त्याच्यावर त्याची प्रेयसी व्हायचं होतं आणि ती म्हणाली अहो काय फरक पडतो आता तुम्ही मला अख्ख्या आभाळा एवढा आवडता ज्याला सीमाच नाही आणि तो नाराज झाला आणि आत्ता आहोत ना आपण प्रियकर प्रेयसी लव मॅरेज कशाला हवं आणि तुम्हाला माहीत आहे का जे लग्नाआधी खूप प्रेम करतात ना ते लग्नानंतर सारखे भांडतात आणि आपलं इतकं प्रेम टिकून आहे कारण आपण लग्नानंतर लव केलं खुळी मयुरी कोणाची समजूत काढत होती अर्जुनरावांची पण तिचं ते समजूतीचं बोलणं त्याला आवडत होतं श्रीकृष्णाची सुवर्ण तुला जेव्हा सत्यभामा करत होती तेव्हा तिचं अख्खं सोन्याचं खाली झालं पण तुला काही होत नव्हती पण रुक्मिणीच्या फक्त एका साध्या तुळशीच्या पानाने ती तुला झाली तसंच होतं अर्जुनरावांचंसुद्धा मोठ्यात मोठे शब्द मोठी पुस्तकातली वाक्य त्याला जो दिलासा देत नव्हती तो दिलासा मयुरीच्या एका शब्दाने त्याला मिळत होता तिचं साधंपण तिचे साधे शब्द भोळेपणा तिची साधी भाषा साधं प्रेम हेच त्याला जास्त आवडायचं आणि तिच्या साध्या भोळ्या भाबड्या प्रश्नांना समजून घेऊन जटिल मिश्किल उत्तर देताना भारी वाटत होतं त्याला ता साधी मयुरी आणि रंगेल अर्जुनराव यांची केमिस्ट्री खूप लाजवाब होती खट्टा मिठा मुरंबा जणू आणि तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणला हो प्रेयसीच आहेस तू माझी बायकोनंतर कारण मी तर केलं ना तुझ्यावर प्रेम अगोदर तू नसलं केलं तरी ती हसायला लागली मग तो संध्याकाळी घरी आला बाहेरच जेवले होते दोघेही उशिरा घरी आले आणि बेडरूममध्ये आल्या आल्या काहीतरी लिहू लागला आणि ती म्हणाली अहो कपडे तरी काढा आल्या आल्या काय लिहिताय आणि तो म्हणाला नको कपडे काढले की कसं तरी होतं मग रागवत नाही आणि ती हसून म्हणाली सावटपणा यांच्या तर पाचवीला पुजला होता की काय आणि तो हसून म्हणालाच हो ना बघ पाचवीला पुजला होता तो तिशीत आलो तरी कायम टिकून आहे की नाही अस्सल देशी आहे की नाही बेणं आणि तुझंही बेणं आजच होणार वादच नाही मग ती म्हणाली सांगा ना काय लिहिताय मी लिहू आणि तो म्हणाला आता राहू दे ते सकाळी सांगितलं होतं तुला तू नाही ऐकलंस आणि असंही तुला नाही जमणार ते का मला का जमणार नाही मला सगळं जमतं अगं ते इंग्लिशमधून लिहायचं आहे मराठीत नाही मला इंग्लिश येतं काय येतं ग तुला तुम्ही सांगा तरी अगोदर मग बोला मग तो मला ठीक आहे तू आधी मला एक शब्द लिहून दाखव तो बरोबर आला तर मग मी तुला पुढचं लिहायला सांगेन आणि त्यानं तिला शब्द दिला इन्व्हिटेशन हा शब्द लिहायला सांगितला तिनं लिहिला इन्व्हेटिशन आणि त्याला दाखवला आणि अर्जुन हसून म्हणाला राहू दे मीच लिहीन का काय झालं अगं चुकलं आहे तुझं स्पेलिंग काय चुकलं बरोबर तर आहे अगं ते इन्व्हिटेशन नसतं ग इन्व्हिटेशन असतं आणि त्यानं तिला इन्व्हिटेशन हा शब्द लिहून दाखवला आणि म्हणाला असं लिहितात बघ आणि ती म्हणाली त्यात काय तेव्हा समोरच्याला कळलं की झालं आणि अर्जुन म्हणाला हो ना समोरच्याने आपली लायकी काढली की ते बरं वाटेल ना मग चूक मान्य करायचीच नाही अर्जुन रागावून म्हणाला अगं व्यवस्थित लिहावं तू लिहिलं आहे इन्व्हिटेशन आणि तू चुकीच्या ठिकाणी आय घातली आणि ती रागात म्हणाली अहो काय बोलताय हे आता कुठे काय बोलतोय तुझी चूक तुला दाखवतोय हे बघ पहिली आय घातली ती बरोबर आहे तिसरी आय घातली ती पण बरोबर आहे पण दुसरी आई मात्र तर चुकीच्या ठिकाणी घातलीस ती आय विनंतर घालायला हवी होती आणि मयुरी खूप चिडली आणि तोंड फुगून बसली आणि अर्जुनराव म्हणाले झालं फुगली टम्म चूक दाखवली तर राग नाकाच्या शेंड्यावर आला बायलीच्या हस बघू हस असं म्हणून त्यानं तिच्या कमरेत हात घालून गुदगुल्या केल्या आणि ती खूप हसली आणि मग म्हणाली पुन्हा असं बोलू नका ना हां नाही बोलणार पण मयू तू ही आता पुन्हा चुकायचं नाही हां नीट आय घालायची कळलं आणि तिने त्याला पेन फेकून मारला